कोकण विधान परिषद जागेसाठी मतदान शांततेत, आगोटच्या बेगमीला सुरुवात, सुकी मासळी खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी, पावसाळ्यात महामार्गावरील अपघातांचा धोका आणखी वाढणार, मध्य प्रदेशात धावत्या एक्सप्रेसला आग आणि मोदी सरकार आणखी एक मोठा बदल करण्याच्या तयारीत। सविस्तर वृत्त। कोकण विधान परिषद जागेसाठी आज मतदान झालं। कोकणात 941 मतदार आहेत। शिवसेनेचे राजीव साबळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या महाआघाडीचे अनिकेत तटकऱ्यांमध्ये थेट लढत होती। मतदारांना फोडाफोडीच्या राजकारणापासून बाजूला ठेवण्यासाठी गेली 4 दिवस सर्व पक्षाचे सदस्य अज्ञातवासात होते। पावसाळा तोंडावर आला असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आगोटच्या बेगमीला सुरुवात केली। पावसाळ्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सुकी मासळी खरेदी केली जात असल्याने खेड शहरामध्ये सुक्या मासळीची आवक वाढली आहे। खेड शहरातील तिनबत्ती नाक्यावर सुरू करण्यात आलेल्या तात्पुरत्या सुक्या मासळी बाजारात मासळी खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहक गर्दी करू लागले आहेत। सुक्या मच्छीचे भाव गतवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेले असले तरी पावसाळ्यात सुकी मासळी ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गरज असल्याने सुक्या मच्छी बाजारात दिवसेंदिवस ग्राहकांची गर्दी वाढत आहे। चौपदरीकरणादरम्यान केलेल्या खोदकामाची माती पावसाळ्यात रस्त्यावर येण्याची दाट शक्यता असल्याने अपघातांच्या दृष्टीने आधीच धोकादायक असलेला मुंबई गोवा महामार्ग आणखीनच धोकादायक होण्याची शक्यता आहे। पावसाळ्यातील हा संभाव्य धोका टाळायचा असेल तर खोदकामाची माती पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना शासनानं संबंधित यंत्रणेला करणं आवश्यक आहे। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। या मार्गावरील अवघड वळणे उंचवटे काढण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आलं आहे। महामार्गावरील अवघड घाटही उभे कापण्यात येत आहेत। या कामादरम्यान जुन्या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग रचून ठेवण्यात आले। काही ठिकाणी नव्या रस्त्यासाठी माती पसरण्यात आली। खेड तालुक्याच्या हद्दीत कशेडी आणि भोसते हे दोन घाट आहेत। हे दोन्ही घाट चौपदरीकरणादरम्यान कापण्यात आले, त्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग जमा झाले। पाऊस सुरू होण्यापूर्वी महामार्गालगत रचून ठेवलेले मोठमोठे दगड आणि माती हलवण्यात आली नाही तर महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य निर्माण होणार आहे। भोसते घाट हा अपघाताच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक घाट समजला जातो। या घाटातून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर माती आली तर या घाटातील अपघातांचा धोका आणखी वाढणार आहे। विशाखापट्टणमहून दिल्लीला निघालेल्या आंध्र प्रदेश AC सुपरफास्ट एक्सप्रेसला आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर स्थानकाजवळ भीषण आग लागली। यात गाडीचे 4 डबे जळून खाक झाले। सुदैवानं कसलीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली। ग्वाल्हेरमधील बिर्ला नगर येथे ही दुर्घटना घडली। डब्याला लागलेली आग वाऱ्याच्या वेगानं पसरू लागल्यामुळे प्रवासी घाबरून गेले। आग लागल्याचं समजताच लोको पायलटनं तात्काळ एक्सप्रेस थांबवली। त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले। रेल्वेचे पोलीसही मदतीला धावले। त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। केंद्रातील मोदी सरकार आता भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षांची पद्धत आणि प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहेत। त्यानुसार परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कॅडर आणि नियुक्ती देताना त्यांचं पुस्तकी ज्ञान आणि व्यवहारिक ज्ञान किती आहे हे तपासलं जाईल। त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे संबंधित उमेदवार कोणत्या क्षेत्रात जाण्यास पात्र आहे हे निश्चित करण्यात येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानंतर हा नवा बदल करण्यात येणार आहे असं समजतंय। हवामान खात्याकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाळ्याच्या धर्तीवर येथील नगर परिषदेकडून नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी 22 मे रोजी महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या बैठकीत मुख्य अधिकारी महादेव रोडके आणि नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात तसेच शहरालगतच्या गावांमध्ये पावसाळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या अतिवृष्टी, पूर, भूकंप, चक्रीवादळ, वीज, वृक्ष, दगडण, कोसळणं आदी नैसर्गिक आपत्ती काळात आपद्ग्रस्तांना मदत कार्य करण्यासाठी सेवाभावी संस्था मंडळ,
व्यापारी आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बैठकीस मदतकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केलं आहे. खेड येथील श्री लक्ष्मीनारायण सहकारी पतसंस्थेच्या खोपी शाखेचा शुभारंभ 22 मे रोजी सकाळी 11 वाजता सहाय्यक निबंधक आर के बांगर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी पतसंस्था अध्यक्ष शीतल पेठे, खोपीच्या सरपंच प्रणाली भोसले, उपसरपंच सचिन भोसले, पोलीस पाटील प्रशांत भोसले, सुचिता खोपकर, उपाध्यक्ष अंजली अगरकर, संचालक परशुराम जोशी, सुरेंद्र पराडकर, श्रीराम जोशी, किशोर गुहागरकर, अपर्णा मोडक, गुणाजी खेडेकर, दत्ताजी रेडीज, पांडुरंग माने, प्रकाश दळवी, अमोल भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोडक आदी उपस्थित राहणार आहेत. पुणे तळेगाव येथे एशियन रोलर स्पोर्ट्स एक्सपर्ट कौन्सिल कमिटी आणि रुलर गेम ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या इंडिया फास्टेस्ट स्केटर स्पर्धेत येथील स्केटिंग अकॅडमीच्या 3 खेळाडूंनी यश मिळवलंय. 7 वर्षाखालील गटात जिया चव्हाण, 17 वर्षाखालील गटात श्रेयस नायकवडी आणि खुल्या गटात विश्व पाटणे यांनी यश प्राप्त केलंय. त्यातील विश्व पाटणे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करत रौप्य पदक आणि 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळवलं आहे. या खेळाडूंना स्केटिंग अकॅडमीचे सचिव आणि प्रमुख प्रशिक्षक विजय निगडेकर यांचं मार्गदर्शन लाभलं. संस्थाध्यक्ष अमित चिखले यांनी खेळाडूंचं कौतुक केलं. पूर्व मोसमीच्या प्रतीक्षेत अवकाळी पावसाचा जोर सुरू झाला असला तरी त्यामुळे तापमानात होणाऱ्या वाढीनं जिल्ह्यातील पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली. जिल्ह्यात 29 गावातील 80 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ही आकडेवारी कागदावर असली तरी प्रत्यक्षात 100 वाड्यांमध्ये सध्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात जलस्तर घटू लागला असून अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेतून दापोली तालुक्यातील तलावांना मंजुरी मिळाली असून तालुक्यातील तलावांचं रुपड पालटणार आहे. यामुळे पर्यटन विकासालाही गती मिळणार आहे. यासाठी थोडा थोडका नव्हे तर तब्बल 9.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दापोली तालुक्यातील 9 तलावांना शासनाची मंजुरी मिळाली असून यातील उंबरशेत गौरी तलाव 1,20,16,400 रुपये, जामगे कोंडी तलाव 1,21,84,000, बुरोंडी तेलेश्वर नगर 1,13,92,000, मुरड कोंड तलाव 78,23,200, गिम्हवणे तलाव 42,61,700, विरसई 86,37,100, गुडघे उंबरघर तलाव 45,42,300, गावतळे तलाव 2,09,700 आणि जालगाव भैरी तलाव 1,31,53,700 रुपये असा एकूण 9,40,20,400 रुपये इतका निधी मंजूर झालाय. हिंदुस्थाननं सोमवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचं ओडिशामध्ये यशस्वी परीक्षण केलं. हिंदुस्थान आणि रशिया यांनी संयुक्तरित्या हे क्षेपणास्त्र तयार केलंय. अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या क्षेपणास्त्रात करण्यात आलाय. ब्रह्मोसची वैधता 10-15 वर्षांनी वाढवण्यासाठी हे पहिलं यशस्वी परीक्षण करण्यात आलंय. DRDOच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षेपणास्त्राचं परीक्षण चांदीपुरा येथून सोमवारी सकाळी 10:40 करण्यात आलं. DRDO आणि टीम ब्रह्मोस यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची वैधता वाढवण्याच्या दृष्टीनं तपासणी करण्यासाठी हे परीक्षण करण्यात आलंय. नव्या तंत्रज्ञानासह ब्रह्मोसच्या यशस्वी परीक्षणाबाबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. दिवसेंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 9-9 उच्चांक गाठत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमधून दिलासा देणारी बातमी आहे, कारण पेट्रोल आणि डिझेल आता लवकरच उधारीवर खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे. यासाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट आणि हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये करार झालाय. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना आता पेट्रोल डिझेल भरण्यासाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट सध्या व्यावसायिक वापरासाठीची वाहनं आणि टायर खरेदी करण्यासाठी लोन देतं, पण आता पेट्रोल डिझेलसाठी लोन देणार आहे. आता पाहूया एक हटके बातमी. अमेरिकेतील हवाई बेटावरील किलुका येथे नुकताच आजपर्यंतचा सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट झाला. यातून प्रचंड वेगानं बाहेर पडलेला लाव्हा
राख आणि धूर आकाशात तब्बल 30,000 फुटापर्यंत पोहोचलं. किलुआमध्ये अशी 10 ठिकाणं आहेत की तेथून लाव्हा मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागलाय. ज्वालामुखीमुळे अनेक ठिकाणी जमीन फाटली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण विधान परिषद जागेसाठी मतदान शांततेत. अगोटच्या बेगमीला सुरुवात. सुकी मासळी खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी. पावसाळ्यात महामार्गावरील अपघातांचा धोका आणखी वाढणार. मध्य प्रदेशात धावत्या एक्सप्रेसला आग आणि मोदी सरकार आणखी एक मोठा बदल करण्याच्या तयारीत. याचबरोबर खेडवार्ता संपल्या. धन्यवाद.